दात पाडी आलो. हा मित्र हो, आता सह्याद्रीच्या घाट माथ्यावर फिरताना मला वाठ्यामध्ये काही माणसं आढळली, काही मुली आढळल्यात, काही स्त्रिया आढळल्यात की ज्यांनी जी वनस्पती आपल्या हातामध्ये घेताना मला दिसली. आपल्या या सह्याद्रीच्या घाट माथ्यावर गणेश चतुर्थीला ज्या वनस्पतीचं पूजन केलं जातं, ज्याला गवर म्हणून पूजलं जातं, ती वनस्पती म्हणजे ही तेरडा. तर ह्या तेरडा वनस्पतीचं पूजन का करतात या संदर्भात मी चौकशी केली, तर बऱ्याच लोकांना त्या संदर्भात काही माहिती दिसली नाही, अर्थात अनभिज्ञ काही मंडळी आहेत. मग म्हणजे ही तेरडाच वनस्पती गणपतीला का पूजतात याच्या संदर्भात थोडीशी माहिती घ्यावी म्हणून मी हिचा थोडा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ही तेरडा जी वनस्पती आहे सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुबलक प्रमाणात आढळतेच, पण ह्याचं मूळचं जे काही कुळ आहे ते दक्षिण आशियाईमधून आलेलं आहे. आपल्या भारतामध्ये ही वनस्पती प्रचंड आहेच, म्यानमारमध्ये, म्यानमारसारख्या देशामध्येही ती आढळते. जगभरामध्ये तिच्या 1000 ते 1500 वर हिची प्रजाती आपल्याला आढळताना दिसते. सह्याद्रीच्या घाट माथ्यावर आत्तापर्यंत नोंद झालेली आहे ती साधारणतः 140 ते 150 आसपास याची जी नोंद आहे ती आहे. आणि ही जर वनस्पती, हिचं वैशिष्ट्य जर बघितलं, हिची पानं, हिची फुलं, तर बालसिमिनिशी कुळातली ही वनस्पती आहे. हिची पानं जर बघितली, हिची फुलं जर बघितली, तर इम्पॅटियन्स बालसिमिनोशी हे याचं शास्त्रीय नाव आहे. याचं या सगळ्या एकूण वैशिष्ट्यावरून जर पाहिलं तर म्हणजे याचा गुणधर्म मात्र पहिला पाहिला पाहिजे की हीच वनस्पती गवर म्हणून का पुजतात किंवा गणपतीला का पुजतात याचा एक शोध घेण्याचा थोडासा प्रयत्न. ही माहिती लोकांच्यापर्यंत जर पोहोचली तर अरण्याची भाषा, जंगलचा अभ्यास लोकांना निर्माण होईल, जंगलची साक्षरता निर्माण होईल. हा एक माझा छोटासा प्रयत्न. अशी छोट्या छोट्या गोष्टीची माहिती घेत अनेक गोष्टी त्यांना समजायला लागल्यानंतर त्याचं रक्षण होईल आणि त्याचं संवर्धनही होईल. हा एक माझा एक भाबडी माझी एक आशा आहे आपल्यासमोर. आणि याचं संवर्धन करणंही अशा वनस्पतीचं गरजेचं आहे. तर मुळात ही वनस्पती गणपतीमध्ये गवर का पुजली जाते, तर याची जी बी असते तर ते कॅप्सूलसारखी लागते. ते काही दिवसानंतर ते हळूहळू त्या हे होतील, किंवा काही आता परिपक्व काही ठिकाणी सुद्धा झालेल्या आहेत. मास फ्लावरिंग सगळीकडे येत आहे ह्या तेरडा वनस्पतीचं. आणि ते ह्या ही जी फुलं आहेत पिवळसर, गुलाबी, काही ठिकाणी पांढरं अशी दिसतात. तर ती कॅम्पे सेल नावाचा एक द्रव असतो, तो त्याच्या ब्यामध्ये असतो. आणि तो द्रव जो आहे त्याचं तेल, त्या तो द्रव आहे तो सांधेवाईसाठी फार चांगल्या पद्धतीनं वापरला जातो. याच्या ब्याचं तेल काढलं जातं आणि तेल वाकीसाठी वापरलं जातं. ती वात जळत असताना एक शीत असा प्रकाश देत असते आणि ती गणेश चतुर्थीमध्ये पंक्तीमध्ये लावण्याचा एक पहिला प्रघात होता. पण हे बिया गोळा करणं, त्याचं तेल काढणं आणि ते जवळजवळ 5 ते 7 दिवस जितके दिवस गणपती असेल तितके दिवस वापरणं हे थोडं वेळ खाऊ आणि कष्टाचं काम आहे. म्हणून कदाचित पुढं ही पद्धत, हे कष्ट अवॉइड करण्यासाठी या मंडळीने काही हे असं म्हणजे तेल काढणं सोडून दिलं आणि चक्क ही वनस्पतीच मुळातून काढायची, तिच्या फांद्या कट करायच्या आणि ती तांब्यामध्ये भरायची किंवा ग्लासमध्ये ठेवायची आणि गवर म्हणून त्याचं पूजन करायचं. हे एक त्याच्या पाठीमागचं कारण असावं. दुसरं असं की याच्या आधीचा जो मास होता तो श्रावण मास होता, हा आध्यात्मिक मास म्हणून ओळखला जातो. याच्यानंतर भाद्रपद आणि पुन्हा येतो तो दसरा. या अध्यात्मीच्या कालखंडात काय होतं की माणसं अशी बसून राहण्याची शक्ती असतात, म्हणजे बसतातच असे. सांधे आखाडण्याचे प्रकार अधिक होतात. सांधेबाईचा रोग किंवा या दरम्यानच्या कालखंडामध्ये आता हा पाऊस प्रचंड प्रमाणात पडतो, पाण्याचा वापर शरीरामध्ये फार कमी केला जातो आणि त्याच्यामध्ये बद्धकोष्ठता निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. तर ही बद्धकोष्ठतेसारखा रोग आहे, त्याच्यावर जालिम औषध म्हणून ह्या तेरड्याचा वापर केला जातो. सांधेवायूवर सुद्धा या तेलाचा वापर केला जातो, म्हणजे त्याच्यात प्लवनॉइड नावाचा जो काही द्रव आहे, प्लवनॉइड जे रसायन आहे त्या तेलामध्ये किंवा त्या ब्यामधून जे बाहेर पडतं, ते रसायन सांधे सुटण्यासाठी किंवा सांध्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी, वंगण निर्माण करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. याच्या पुढच्या दसऱ्यामध्ये नवरात्रांना बसतात. नवरात्रांमध्ये सुद्धा सांधे बसून 9 काही ते मंदिरामध्ये सतत 9 दिवस बसतात. तर काही ठिकाणी मांडी घालतात, त्याच्यामध्ये कुंभ घालतात आणि ते उठत नाहीत ती माणसं 9 दिवस, तेव्हा ते सांधे आकडण्याचं, ते सैल होण्यासाठीही त्याचा वापर करत असावेत. तर हे अशी ही याचं हे औषधी गुणधर्म आहेत, त्याचाही वापर ह्याच्यासाठी करत असावात. याच्यानंतर सुरू होते सुगी आणि सुगीमध्ये पायाला होते जळजळ, चालून चालून जळजळ होणं, थकवा येणं हे प्रकार होतात. तर ते पायाला याचा हा जो गर आहे की जो मासळ भाग आहे त्याच्या खोडाचा, त्याचा लेप लावला जातो आणि तो लेप लावल्यानंतर थोडीशी, म्हणजे थंड वनस्पती आहे, शीत वनस्पती आहे, थोडासा गारवा पायामध्ये निर्माण होतो
आणि तो गारवा तुम्हाला तुमच्या शरीरातली उष्णता आहे ती उष्णता प्रमाणित करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. 2 फुटापर्यंत वाढणारी ही वनस्पती सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आता बेचक्यामधून ही जी फुलं येत आहेत ती फुलं फार काळ टिकत नाही आहेत. अगदी 2-3 दिवसानंतर त्याचा रंग उडून जातो. मग ते गुलाबी असेल, पांढरा असेल, काही ठिकाणी उदी कलरची अशी उदी मातकट कलरची काही फुलं येतात आणि हा कलर उडून जातो. याच्यावर एक मराठीत म्हण मला आठवली की तेरड्याच्या फुलाचा रंग 3 दिवस. ही म्हण याच फुलावरनं पडलेलं आहे. थोडं जरी हल्लं तर ही नाजूक वनस्पती स्वतःचं अंग सोडून जाते. आता वापर करतात ते उपडतात आणि टाकून देतात. पण हे औषधी गुणधर्म कळल्यानंतर याचं जतन होईल आणि त्याचा अभ्यासही करायला मंडळी तयार होतील. तर ही अशी ही गवर जी आहे ते गवर याचं जतन करणं फार गरजेचं आहे. ह्या गारव्यासाठीची असणारी वनस्पती फार महत्त्वाची आहे आणि ही जतन केलेली वनस्पती तुम्हाला आयुर्वेदाचं बरंच काही ज्ञान देऊन जाईल, बरीच काहीतरी माहिती देऊन जाईल. आणि अशी माहिती आपण घेत असताना अशा अनेक वनस्पती इथं आहेत, कोणत्या सणाला कोणती वनस्पती का वापरतात, त्याचा आयुर्वेदिक साधारणतः गुणधर्म कोणता आहे, हे आपण शास्त्रीय काही गुणधर्म काय आहेत हे काही पाहत पाहत आणखीन काही वनस्पतीचा आपण अभ्यास करणार आहोत. आता जाणार आहोत आपण आणखीन काही वनस्पती पाहण्यासाठी. धन्यवाद. काही क्षणापूर्वी आपण ज्याची माहिती पाहिली तीच ही तेरडा वनस्पती आणि त्याची ही गुलाबी कलरची असं मास फ्लॉवरिंग आपण आता पाहिलं. याच्यामध्ये या फुलामध्ये काही ठिकाणी मधमाशा, काही कीटक, पतंग, फुलपाखरं यांच्या माध्यमातून त्यांचं मकरंद घेण्याचं काम सुरूच आहे. आणि दुसरं म्हणजे त्याच्या माध्यमातून परागीकरणही सुंदर होतं. तर या गुलाबी फुलांचा वापर शीत प्रकारामध्ये केला जातो, म्हणजे अर्थात ते थंड आहेत. भाजल्यानंतर जखमेवर या फुलांचा लेप लावला जातो. हे औषधी गुणधर्म आणखीन या फुलाचा एक आपल्याला दिसतो. अरे हां, इथं कोकमचं एक झाड आहे आपल्याजवळ इथं ह्या याच्यात. हे कोकमचं झाड अर्थात इथं रत्थांबी म्हणतात. याच्या संदर्भाची माहिती आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. अर्थात आत्ता फक्त तेरडा.